हरिओम, मी प्रवीण अर्जुन सावंत, सातारा उपासना केंद्र कार्यकर्ता सेवक म्हणून मी सातारा उपासना सेंटरला सेवा करतो. माझी पत्नी म्हणजे माझ्या भावाची मोठी मुलगी आता पाचवीपासून ते आत्ता MBA लास्ट इयर चालू आहे तिचं MBA. माझ्याकडं शिक्षण झालं तिचं, आम्ही आमच्याबरोबरच असते ती. तिचाचा एक अनुभव मी सांगतो. तिनं मला घरी आल्या आल्या त्या दिवशी पहिल्यांदा सांगितलं की तात्या मी आज उदी लावून गेले, त्यामुळे मला किती मोठं ही अनुभव आला उदीचा. तर ती MBA लास्ट फायनल परीक्षेच्या आधीची एक परीक्षा द्यायसाठी तिला खाली सातारामध्ये तिला खाली एका कॉलेजला जायचं होतं. कॉल आला होता की तिथं मी परीक्षा आहे तिथं या. घरातून निघाली राजवाड्यावरून वगैरे अशी रिक्षानं पोहोचली तिथं. जरा थोडासा 5 मिनिटं वेळ झाला. घरातून गडबडीत निघताना ती खाली जिना उतरली. तर माझा छोटा मुलगा एक 5 वर्षाचा तो पाठीमागून ओरडत गेला, दिदे दिदे अगं तू इकडे ये, तू उदी नाही लावली. तो नेहमी सगळ्यांना घरात असं निघताना विचारतो उदी लावली का. तर त्या दिवशी तो जिन्यापर्यंत ती उदीची वाटी घेऊन दिदीच्या मागे गेला. दिदी म्हणली अरे हो सॉरी मी, दिदी अगं तू पाठीमागे ये, दिदी तू उदी लावायची राहिली आहेस विसरलीस. त्यात आणखीन तिने बोलण्यात त्याला 2-3 मिनिटं गुंतवलं. हो म्हणली सॉरी मी उदी. मग त्या माझ्या छोट्या मुलानं जिना खाली उतरून ती गेटच्या बाहेर पडली आणि तिथपर्यंत वाटी घेऊन गेली आणि तिथं तिनं उदी लावली आणि ती गेली परीक्षेसाठी. परीक्षेला गेली, पोहोचली तिथं गेट मधून. आत परीक्षा रूम मध्ये जातानाच तिला मॅडमनी ओळखलं, तिचं लॉकेट बघितलं. त्या मॅडम सुद्धा बापू भक्त होत्या. तिला हरिओम, ती स्वतःहून मॅडम तिला हरिओम बोलले. हरिओम भा परीक्षेसाठी आलीस का? ते म्हणले हो. बस इकडच्या हॉलमध्ये बसायचे. मग मॅडमनी म्हणलं 5 मिनिटं थोडस वेळ झालाय, तरी पण हॉलमध्ये बस, आपण परीक्षेला सर. म्हणजे त्यांना पेपर वगैरे चालू झालं. मॅडमनी तिला विचारलं तू सातारा उपासना केंद्रात वगैरे जाते का? ते म्हणले हा हो मी बापूंच्या उपासनेला वगैरे येते. परीक्षा म्हणजे असं कॉलेजमध्ये याच्यामुळे दर्शनवारी काय रेग्युलर नसते, पण आमच्या घरातले माझे चुलते वगैरे सगळे करतात, त्यांच्याबरोबर मी येते. नंतर परीक्षा झाल्यानंतर पण ती मॅडमला विचारून निघाली. चला मॅडम येते आता झाली परीक्षा. म्हणजे 3 मैत्रिणी एकत्र असं चालत निघालेल्या कॉलेजच्या गेटच्या बाहेर आल्या. तर त्यातली एक मैत्रीण बोलली चल तुला मी स्टँडवर सोडते. तर म्हणून नाही नको अगं कशाला उगाच ट्रिपल सीट नको जायला. ती एका मैत्रीण टू व्हीलर होती, ती नाही म्हणली चल तुला इथं सोडते कशाला चालत जाते एवढ्या उन्हाचं. तर नको बोलली नाही मला नाही यायचं, तुम्ही दोघी जावा. तरी सुद्धा एक मैत्रीण तिला ओढून ओढून बसत होती की चल आपण ट्रिपल सीटच जाऊया. तरी सुद्धा ती नाही बसली. म्हणजे नाही अगं तुम्ही जावा, मी बस स्टँडला चालत जाते, तिथून मी रिक्षा पकडून जाईन घरी, पण तुम्ही दोघी तरी जावा आता. मी काही येऊ शकत नाही आणि ट्रॉफिकमध्ये ट्रिपल सीट वगैरे आहे, आपल्याला भरपूर प्रॉब्लेम येईल. म्हणून त्या कारणानं ती बसलेली परत माझ्या भावाची मुलगी खाली उतरली आणि त्या तिच्या 2 मैत्रिणी बाईक घेऊन स्टँडच्या एरियात गेल्या. स्टँडच्या एरियात गेल्या आणि असा सिग्नल लागला ना, म्हणून त्यांना असं लेफ्ट साईडला वळायचं होतं, म्हणून त्या थांबल्या होत्या सिग्नलला. तर पाठीमागून असा एक टू व्हीलरवर दोघे असे वजनानं वगैरे जाड होते, असे फुल स्पीडमध्ये होते आणि त्या फुल स्पीडच्या टू व्हीलरनं तिच्या मैत्रिणीच्या टू व्हीलरला धडक दिली पाठीमागून. इतक्या जोरात धडक दिली की त्या दोघे अशा साईडला रस्त्यावर ओढून पडाल्या. पडल्या आणि त्यांना म्हणजे त्या जी मैत्रिणीचं जी ड्रायव्हरिंग करत तिचा पाय एक फ्रॅक्चर झाला, पाठीमागचीचा पण हाताला वगैरे डोक्याला लागलं आणि जो धडकला होता तर त्याचा पूर्ण एक पायच निकामी झालेला, इतक्या जोरात तो धडकलेला. असं ती तिला सांगत होती. आणि नंतर ती 4-5 वाजता घरी आली आणि तिला मैत्रिणीला फोन करायला गेली की बाबा चला परीक्षा झाली तुला कसं काय, म्हणजे कसे प्रश्न वगैरे. अशा कारणासाठी तिने फोन केला मैत्रिणीला. फोन कोणी उचलत नाहीये, तिला जरा 3-4 वेळा फोन केले. 5व्या वेळेला तिच्या वडिलांनी फोन उचलला आणि ते म्हणले जरा मी गडबडीत आहे, जरा 5 मिनिटात तुला नंतर फोन करतो. तर त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये तिच्या मैत्रिणीचं ट्रीटमेंट चालू होती, तिला ऍडमिट वगैरे करायचं प्रोसेसिंग चालू होतं. आणि नंतर 5 मिनिटांनी मग रिटर्न तिच्या वडिलांनी फोन केला का असं असं. 4 मगाशी ती घरी निघालेली आणि सिग्नलला थांबलेली आणि त्याच्यानंतर तिला मागून एक गाडी जबरदस्त ठोकली, तर तिचा असा ऍक्सिडेंट झालाय. मग ती पटकन खाली बसली
माझ्यासमोरच म्हणजे घरी आल्यानं खाली बसली आणि तिने सांगायला सुरुवात केली. मला म्हणली तात्या आज मला बापूंमुळे मी वाचले. शौर्य माझ्या पाठीमागे उदी घेऊन आला, त्यानं उदी लावली मला. नाहीतर म्हणले आज मीच सगळ्यात पाठीमागे, मी ट्रिपल सीटला मी मागे बसणार होते, माझ्या पुढे दुसरी आणि ती चालत. समजा मी जर ट्रिपल सीट बसून गेले असते आणि जर पाठीमागे मी माझी ट्रिपल सीटला मलाच पहिला मोठा जोरात झटका किंवा काय ऍक्सिडेंट मध्ये मीच मेन लावले असते. पण म्हणली मला तिने सांगितले की मी गेल्या गेल्या मला पहिले बापू परीक्षा हॉल मध्येच भेटले. मग मी तिला बोललो बघ आपल्यावर संकट येणार आहे, तुझ्यावर मोठं संकट येणार होतं. तू सकाळी उदी लावून गेले आणि तुला गेल्या गेल्याच बापू भेटले. गेल्या गेल्या तिथं तुला मॅडम बापू भक्त भेटल्या, त्यांनी तुला परीक्षेला बसवलं. किती मोठा अनर्थ टाळा. म्हणलं नेहमी उदी लावून मी का, म्हणजे शौर्यासारखा मुलगा आणि आपण सगळे उदी लावतो, त्याचा किती मोठा आपल्याला आज अनुभव दिला. म्हणलं बापूंनी बघ. ते म्हणले हो, खूप खूप बापूंच्यामुळेच माझी आज परीक्षा पण व्यवस्थित झाली आणि घरी मी व्यवस्थित पोचले. हरिओम श्रीराम अंबज्ञ.